स्थैर्य, फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ। सरकारने हक्के असलेले फक्त महाराष्ट्रामध्ये, बरोबर आहे। माझी मागणी आहे की आम्हाला अयोध्याच्या पुनर्जागरणासाठी रेल्वेचा अपचार मागण्याची माझी तयारी आहे, आणि त्यातून न्याय मिळाला मला पूर्ण करणं भागच आहे असं न्याय झालेला। पण मला 100% खात्री की आपल्याला त्या रेल्वेने जायचा अपचार आम्हाला पाहिजे मिळेल। दोन जिल्ह्यासाठी तेवीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशासाठी तुळजाभवानी त्यांना ताकद दिली, जिजाबाईने तिचं तिथं ही घेतली, तिथून तलवार दिली, यामुळं हे दोन जिल्हे मी निवडले। आपण स्थानिक आहे, सतरा जिल्ह्याचे पुत्र। शिवाजी महाराजांनी 18 बळ जात घेतली अशी काही नाही। आता इथं जे राजकारणात चालले ते वेगळे, आपल्याला काय राजकारण करायचं नाही। 18 पकड लोक आले तर चालले ते 18 पकडच्या जाती जास्त माणसं, त्या संदर्भात आपण दोन्ही धरले। शेखचं म्हणणं अशा बरोबर सांगतो, महाराजांचा वंशज तालुका जिल्हा आहे, त्याच्या संदर्भात पहिला सातारा जिल्हा मी अशा वर्षासाठी कशा निवडला की ज्या ज्या माणसाला कोरोनाच्या काळात आजारी पडले त्यावेळेस मी निवडले आजारी, म्हणून ह्यांचं जे कार्य आहे ना अतिशय मोलाचं त्यांच्या त्या काळात आहे, आणि त्या ती महिला ही झाल्या एक्सपर्ट झाल्या तुमच्या काळात। आणि छत्रपती शिवाजी महाराजांना कोणी ताकद दिली? तुळजाभवानी, म्हणून सोलापूर जिल्हा पण घेतला। म्हणजे अशा सगळ्या अशा वर्कसाठी अयोध्येला जाण्यासंदर्भात तिथून अयोध्येनंतर बनारस तिथून जाऊन ती 5 दिवस लागतात, 6 दिवस लागतात, एप्रिल महिन्यापासून ती गाडी ट्रेन तिथून चौदगडीतून सोडणार। आणि जर सातारा जिल्ह्यातल्या त्याच्या महाराष्ट्राच्या मॅडम आहेत त्या जर तयार झाल्या तर त्यांना तिथल्या जवळ सातारामधून गाडी झाली। आमच्या पैठण तालुक्यातील जिंती आणि नोडांमधून गाडी सुटली आपल्याला। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।